मॅच. एक तर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्सच. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही. आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा. पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाचच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. तुम्हाला सोडू द्या, माफ कर, सोडू द्या आता. थांब रे मध्ये बोलणं माफ कर सोडू दे. ए तू थांब रे. राण्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत दरेकर आणि फडणवीसांनाही दम. चिपळूण दौऱ्यावर आलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना झापलेच, पण मध्ये मध्ये बोलणाऱ्या प्रवीण दरेकर व देवेंद्र फडणवीस यांनाही झापले. राणे चिपळूण दौऱ्यावर आले असताना दौऱ्यात अधिकारी नव्हते, त्यामुळे संतापलेल्या नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. सीएम बीएम गेले उडत, वडेट्टीवार मंत्री आहेत, मग आम्ही कोण आहे? तुम्हाला बघतोच, तुम्हाला मॉब मध्ये सोडून येऊ का? असा दम नारायण राणे अधिकाऱ्यांना देत आहेत. यावेळी प्रवीण दरेकर व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्ये बोलत होते. त्यांना थांबवत ए तू थांब रे असे म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांसोबत दरेकर व फडणवीसांनाही दम दिल्याचा व्हिडिओ सोशल माध्यमात चांगलाच व्हायरल होत आहे. चला तर पाहूयात राणेंनी कसा दम दिलाय ते. वडेटीवार का मला नाव माहित नाही. ते आहेत ना, आम्ही कोण आहे? आम्ही आलो म्हणजे काय? आम्ही किती वाजता आलो? रिलेटिव्ह बघतो त्यांचे आहेत. आम्ही हे सॉरी नाही म्हणणार, तुमच्यावर काय लावणार तुम्हाला बरोबर कामाला. तुम्हाला सोडू द्यायचं, माफ करते सोडू द्या आता. थांब रे मध्ये बोलणं, माफ करते सोडू देऊ.